उठा 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 आभाळ फाटले आभाळ फाटले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभे करतायत समुद्रात. ही शिवनेरी, हा राजगड, हा प्रतापगड, हा सिंहगड, रायगड, पन्हाळगड, अहो ही शिवाजी महाराजांची खरी स्मारक. ही जगाला दाखवली पाहिजेत आपण. पुतळे कसले दाखवतोय? नोटबंदीच्या वेळेला कशी भाषणं झाली होती मोदींची. जानेवारी पासून तुम्हाला दिसेल एक तुम्हाला नवीन वर्षात नवीन भारत दिसेल. मी रोज खिडकीत बाहेर येऊन बघतो. रोज तोच शिवाजी पार्कचा कट्टा, तेच रंग, तीच माणसं फिरतायत. काय कुठचा नवीन भारत? काय सर येडा बनवायला काय लिमिट? राज ठाकरेकडनं काय होतं, आम्हाला खूप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण नाही झाल्या. दिलं काय हातात? जे दिलं त्या नाशिकमध्ये जाऊन आजही बघा तुम्ही. माझं आव्हान आहे की जे आपण 5 वर्षात केले ते ह्या लोकांनी 25 वर्षात देखील केलेलं नाही आहे. इतकं काम त्या नाशिकमध्ये झालेलं आहे. नाशिक महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली जिथे एकही भ्रष्टाचाराचा आरोप 5 वर्षात झालेला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हातामध्ये घेतलेलं मला एक आंदोलन दाखवायचं जे अर्धवट सोडलं. मराठी पाट्यांचं आंदोलन घेतलं, महाराष्ट्रभर मराठी पाट्या लागल्या. मोबाईल कंपन्यांना ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका दिला त्याच्यानंतर आज महाराष्ट्रभर प्रत्येकदा फोन केल्यानंतर तुम्हाला मराठी ऐकू यायला लागलं. मराठी चित्रपटांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे त्यांना थिएटर्स मिळायला लागले. ती ओवेसी भडवे काय तर म्हणे, गळ्यावरनं सुरी फिरवली तरी भारत माता की जय म्हणणार नाही. हे महाराष्ट्र फिरवतो. मी हिंदू आहे, माझं धर्मांतर झालेलं नाही. मी एका राजकीय पक्षामध्ये एक जो झेंडा घेतला आहे त्याच्यामध्ये निळा आहे, जो आमच्या दलित बांधवांचा आहे. भगवा आहे तो हिंदुत्वाचाच आहे, आणि जो हिरवा आहे तो APJ अब्दुल कलामांसाठी आहे, तो आमच्या AR रहमानसाठी आहे. हिंडी बाजार आणि या सगळ्या तुमच्या भिवंडीच्या लोकांसाठी नाही आहे तो माझा. विकास घडवायचा असेल तर दूरदृष्टी हवी, आणि दूरदृष्टीला जर रचनेची आणि सौंदर्याची जोड असेल तरच तो विकास चिरंतन टिकेल. साथ द्या तुमच्या राजाला, साथ द्या.